गुड मॉर्निंग एवरीबडी. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत हा प्लांटर आपण कसा तयार केलाय. तर हा जो प्लांटर आहे हा आपल्या घरामध्ये ज्या वस्तू असतात त्या वस्तूंपासूनच मी तयार केलेला आहे. तर आता आपण बघूयात स्टेप बाय स्टेप हा आपल्याला कसा करायचा. आज आपण बघणार आहोत ह्या कंटेनरपासून आपल्याला एक होल्डर करायचं आहे किंवा प्लांटर करायचं आहे. मी हा शेप आहे याला म्हणून हा कंटेनर घेतलाय. त्याच्यानंतर ह्या शेपचे मी दोन तुकडे तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 2 रुपयाच्या नाण्याच्या आकाराचे 2 गोल कापून घेतलेले आहेत आणि 1 रुपयाच्या नाण्याच्या आकाराचे 2 गोल कापून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे अशी वेस्टेज कागद तयार होतात ते मी आता वापरणार आहे. तर ह्याच्यासाठी मी आधी ह्या बोलमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये मी आता फेविकॉल घालते. हे सगळं नीट मिक्स करून घेते पाणी. आता ह्या कंटेनरला आपल्याला पहिल्यांदा कागद लावून घ्यायचे आहेत सगळे. आता हे असे आपल्याला 2-4 लेयर्स देऊन घ्यायचे आहेत म्हणजे त्याला एक स्टर्डीनेस येतो, त्याला एक शेप येतो चांगला. आता आपला हा पॉट बऱ्यापैकी वाळलेला आहे. थोडासा दमट आहे पण बाकी बराचसा वाळलेला आहे. ह्याच्यावर मी 4-5 लेयर्स दिलेले आहेत पेपर्सचे आणि असं घट्ट करून घेतलं आहे. आता ही माझ्याकडे टेराकोटाची माती आहे, टेराकोटा आहे. तर हा जो गोळा आहे हा मी आता थोडा लाटून घेते. हे मी या पेपरला फेविकॉल लावून घेतलं आणि आता त्याच्यावरती मातीचा हा एक लेअर दिला. हे खाली मी पुठ्ठा एवढ्यासाठी घेतला की त्याच्यामुळे हा जो शेप आहे हा स्टीफ राहावा. ह्या लाकडी चमच्याच्या सहाय्याने ह्याच्यावरती डिझाईन करून घेते. आता फेविकॉलच्या मदतीने आपण हे पार्ट त्या बाटलीला लावून घेऊयात. आम्ही असा लावलेला आहे. आता हा जो कॅप आहे हा कॅप इथे मी ही थोडी माती भरते. तर त्याचप्रमाणे आपण हे डोळे लावून घ्यायचे. डोळे लावताना सुद्धा ही गॅप आपली मागची दिसणार आहे. ह्या गॅपमध्ये आपण माती भरून घेणार आहोत. हा गोळा असा आहेच. ह्याच्यातला मी एक पाव भाग काढून टाकते आणि हा जो पार्ट आहे हा पार्ट हा मी इथे या बाटलीला खालून चिकटवणार आहे. असं आपण याला 3 नख्या काढूयात प्रत्येक पायाला. आपला जो गोल झालेला आहे आता आपण ह्याच्या बरोबर अर्धा भाग करूया. हे जे आहे हे आपण पंख फेविकॉल लावून इथे चिकटवून देऊयात. हे आपल्याला ह्या कंटेनरच्या आकारानेच चिकटवायचं. आपण हा दुसऱ्या बाजूचा पण पंख लावून घेतला आहे. असे दोन्ही बाजूचे पंख लावून तयार आहेत. त्याचे पाय तयार आहेत, त्याचं नाक तयार आहेत. हे 2 डोळे झाले आणि हे असं आपलं हा तयार आहे. आता हा ह्याला जरा सुकायला ठेवूयात आपण. 12-15 तासाच्या वरती वेळ होऊन गेलाय. हे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सुकायला थोडा वेळ लागला. तर ही इंटॅक्ट राहावी, ह्याला एक स्ट्रेंथ द्यावी, ह्याला एक ताकद द्यावी म्हणून आपण ह्याच्यावर आता
टिश्यू पेपरचे लेयर देणार आहोत. तर हा असा सरळ ठेवून मी वरून हे फेविकॉल आणि पाणी मिक्सचर मिक्सचर जे आहे त्यांनी हे असं लावून घेणार आहे पेपर. शक्यतो त्याला मला घडी पडून द्यायची नाही आहे किंवा चुणी पडून द्यायची नाही आहे. ह्या इथे मी प्लेन करून घेत नाही आहे, हा थोडासा चुण्या चुण्या पाडून त्याला एक टेक्स्चर देते आहे. आपण फेविकॉलनी जे लावलेलं होतं ते सगळं सुकलेलं आहे. आता आपण त्याला व्हाईट ऍक्रिलिक कलर लावून घेऊयात. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. मजेत रहा, सेफ रहा आणि आनंदात रहा.